आमच्या 2014 मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर संसदेमध्ये संविधानाची पूजा जर कोणा केली असेल तर ते नरेंद्रभाई मोदींना केली. संविधानावर चर्चा पार्लमेंट जर कोण करून आणली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींना आणली. मला सांगा, तुम्हाला बाबासाहेबाबद्दल कन्वळा आहे ना? बाबासाहेबाबद्दल कन्वळा आहे ना? का तुमच्या काळामध्ये संविधानाची पूजा नाही केली? का तुमच्या काळामध्ये संविधानावर तुम्ही पार्लमेंटमध्ये चर्चा नाही केली? आणि आमच्यावर आरोप करता की आम्ही संविधान बदलणार आहे. स्टेज बनवायचं सांगितलं मी तुम्हाला, त्या स्टेजवर बोलू आपण. या काँग्रेसनं संविधानामध्ये 80 वेळेस बदल केला, 80 वेळेस. अरे ज्यांनी 80 वेळेस बदल केला ते आम्हाला म्हणतात की आम्ही संविधानामध्ये बदल करणार आहे. आणि जर बदल जो कोणी येईल मायचा लाल, तो आमदार होईल का, तो खासदार होईल का, तो मंत्री होईल का, तो राष्ट्रपती होईल का? कुराण आणि बायबल आणि गीता जेवढे आम्हाला पवित्र आहेत तेवढंच आम्हाला कुराण पवित्र, ही गोष्ट लक्षात घ्या. संविधान आम्हाला पवित्र आहे तेवढंच. बाबासाहेबांची मत पाहिजे म्हणून बाबासाहेबांचं नाव घेता. अरे या काँग्रेसना राष्ट्र या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना बाबासाहेबांना राजीनामा दिला आणि पार्लमेंटला उभे राहिले भंडाऱ्यामध्ये. पार्लमेंटला ज्यांनी संविधान लिहिलं ते पोट निवडणूक या देशाची परंपरा आहे. पोट निवडणुकीमध्ये या देशाचा प्रधानमंत्री हा कधीच प्रचारला गेलेला नाही. पण बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू भंडाऱ्याला गेले आणि बाबासाहेबांचा पराभव केला. दुसरी निवडणूक आली, बाबासाहेब दादर मधून उभे राहिले मुंबईला, त्यांच्या पेला तिकीट दिलं बाबासाहेबांच्या, आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम होतं तर तुम्ही बाबासाहेबाला 2 वेळेस लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं? बाबासाहेबांना लिहिलेली घटना तुम्ही 80 वेळेस का बदलली? आणि बाबासाहेब जिवंत असताना किंवा बाबासाहेब गेल्याच्या नंतर जेव्हा तुमचं सरकार आलं तेव्हा बाबासाहेबाला तुम्ही भारतरत्न का दिला नाही? हा प्रश्न तुम्ही दलितांना आपल्या आपल्या गावात विचारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.